काय गो अजून इले नाही आहात भाऊजी? नाही ना, पण येतील इतक्यात. किती गो भोळा, वेळेच्या बाबतीत पुरुषांवर अजिबात विश्वास ठेवू नको. काय गो, काय झालं? बघितलास भाऊजी अजून नाही इले होत. विश्वासराव वांगडा रवलो तर तू काय वेळ देत असं काय वाटत नाही? बोललो की राग येतो त्याका. म्हणून देविका आता तूच बाई बोलते का? असे मान हलवून काय होणार? हा सांग त्यांका, जाताना सांगून जावा म्हणान. सांगो, अगदी बजावून सांग. गोवा कसो अगदी मुठी ठेव. काय सरिता? नाहीतर काय? खोय जाऊची गरज नाही. या समोर उदाहरण अस. छाया आहो. छाया ताई, काहीतरीच काय बोलतास? आम्ही हय काय बोलता आणि तुमचा काय चाललेला? हा काय झाला काय? पण काय नाही. अगो काय झालं नाही, मग बोलता कित्या? काय गो देविका, काय झाला? अहो हे केव्हाचे गेलेत, अजून आलेच नाही. खय गेलो? खया तो गेलो हा त्या विश्वासराव वांगडा. काही कळतच नाही. त्याआधी विश्वासरावाक लग्नात बोलवल्यानं ठीक होता मित्र म्हणून, पण तो निघालो पोलीस आणि आता ह्यो त्याच्या वांगडा गेलो. हा किती गेलो आपण त्याच्या वांगडा? तपास लावत ना आता ह्यो. बघ गेले. अहो आज चला काम. हा दत्ता भाऊ. अहो काय आम्ही आलो आणि तुम्ही चाललात? काय झालं दादा? रघु काकांकडे तुझं काही काम होतं का? माझं काय काम असणार? फोन वगैरे होत असेलच की तुमचं? म्हणजे काय म्हणू जा तुमका? आज काही फोन वगैरे. नाही आज काय झालेलं नाही फोन दादा. आज रघु अकांच्या मोबाईल मध्ये तुझा नंबर डायल केलेला बघितलाय आम्ही. अभिरामा म्हणजे तुमका माझ्यावर संशय हा काय? काय हा भाऊजी, या भावान तुमच्यासाठी सगळा केला आणि त्याच्यावरच संशय घेतास? लगीन लावताना तुमका वहिनी वही होती, दादा वही होतो आणि आता चांगले पांग फेडलास. हा अहो बघितलास ना, करा अजून भावासाठी. आणि ह्यो भाव तुमच्या हातात बेड्यो घालूक बघता. हा वहिनी असं काही म्हणायचं नाहीये आम्हाला. एवढंच आहे की नेने काकांचा ज्या प्रकारे खून झालाय ना, तो एका विधीसाठी केला असावा असा अंदाज आहे. काय हो तुम्ही सांगितलं नाही अजून, कुठे गेला होतात? बोललो ना बाहेरच होतो. पण नेमकं कुठे? दत्ता दादा बोलले की तुम्ही विश्वासराव भाऊजींसोबत कुठेतरी गेला होतात. त्याच्या सोबतच होतो. नसेलच सांगायचं तर मग असू देत. देविका तसं नाहीये काही. कुणाला कळत का मला ही अट आहे? मी का सांगू कोणाला? आणि तुम्ही एवढ्या याने सांगताय तर महत्वाचंच असेल ना. मी आणि विश्वास नेने काकांच्या ऑफिस मध्ये गेलो. काय तिथे कशाला? तो तपासासाठी गेला होता आणि मी त्याला मदत करायला गेलो होतो. मग काही सापडलं का? काही शॉकिंग गोष्टी समोर आल्या. काय? तिथे रघु काका भेटले होते आम्हाला. आम्हाला भेटायला आले नव्हते, त्या जमिनीत कसला तरी विधी करत होते. कसला विधी? माहित नाही.
मला टेन्शन यायचं आहे की रघु कक्का आणि दत्तादा वरच्यावर फोनवर बोलत असत. आज पण फोन केला होता त्यांनी आणि विश्वासनी परत फोन करायला सांगितला तेव्हा मी होते तिथे. पण दादा एवढंच बोलले की मी कामात आहे, नंतर बोलूया. आम्ही तिथे होतो आणि तू इथे होती म्हणून दत्तादाने फोन कट केला असेल. म्हणजे मला फक्त एवढंच वाटत की रघु काकांसोबत दत्तादा अडकून नेने काकांवर वार झाला ना, तू साधा सुद्धा नव्हता ग. कुठल्या तरी विधीसाठी केलेला वार होता तो माझ्या अंदाजे. म्हणजे नेनेंच्या खुनात असा अंदाज आहे, निष्कर्ष नको लाव. आणि हे कुणालाही कळता कामा नये. अहो काय झालं? काय नाही, माका एक सांगशाल अगदी खरा खरा? बोल. खराच तुम्ही नेने काकांचं खून केलास नाही ना? अहो काय विचारताय मी सांगा ना. याड लागला का तू? का काय विचारतस या? मी किती नेनक मारू? मान्य माझं वाद होतो, मका नेने काका नजरेसमोर सुद्धा नको होते. यायचो मका राग वाटायचा एकदाच काय तर संपून टाके. पण नाही, मी खरंच काय नाही केला ग. आणि आता या घरात माझ्यावर आळ घेतला जाता. तो विश्वासराव पोलीस हा मान्य, पण ह्यो माझा भाव हा ना, याचा पण माझ्यावर विश्वास नाही. आणि आता तू? अहो तसा नाही हो, पण सगळ्या कामात तुम्हीच पुढे असतस ना. म्हणान आत्ता त्यांनी रघु काकांचं सांगितलं ना, म्हणान मका असा वाटला हो. होय रघु काका मी भेटतय, पण जेव्हा भेटते तेव्हा तुका माहित असता ना, आधीपासून भेटतय म्हणून काय मीच खून केला काय? तुम्ही रघु काकांका सांगितलंस ना जरा वेळ सगळा बंद करू, तरी पण कित्या फोन करतत, कित्या भेटतत? एवढा सांगितला तरी पण त्या दिवशी घरा किले आणि बघितल्याने ना काय झाला ता, तरी पण परत फोन करतत. त्यांच्यामुळे तुम्ही अडकशाल. सांगा त्यांना फोन करून. या फोनवर बोलू नको, मी जाऊन भेटते. फोन दे माझा. हॅलो. हा बोल दत्ता. अरे मी खरा तर तुकाच फोन करतलो होतोय. रघु काका, रघु काका फोनवर काय बोलू नको, येऊन भेटा. आणि हा शेजोर येऊन भेटा. बार येतोय. त्यांना कळला वाड्याच्या परिसरात तळघर राहते. आणखीन कोणाकोणाला माहिती आहे तळघराबद्दल? नाना आणि अण्णांका पण माहित होता. अण्णा कधीतरी रात्री तळघरात उतरायचे